दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून 1 ते 2 वेळा आम्ही सगळेच ह्याची पाहणी करायला येतोच. या भागात निमेश बाबरांनी अनेक महिने आणि वर्ष त्यांचा एक संघर्ष इथे चाललेला आहे. अनेक वेळा त्यांनी आंदोलनही केली आहे, कारण का त्यांना एक डिझाईन फॉल्ट हा सातत्याने ह्याच्यात दिसतो आहे. आणि गेले वर्ष 1.5 वर्ष ते सरकारला विनंती करतायत की हे डिझाईन बदला, पण सरकार आता त्या टेक्निकलमध्ये अडकली आहे, त्याच्यामुळे डिझाईन सरकारला बदलता येणार नाही. पण त्यांचं असं सरकारला म्हणणं आहे की हा ब्रिज पूर्ण होऊन इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात ते अडकलेलं होतं. पण आता असा निर्णय झालेला आहे की जे ठरलं आहे ते पूर्ण करूया आणि सोल्युशन्स बघूया की अजून पुढे जाऊन ते सगळं, नाही तर ब्रिजवर नाही याल पण पुढे पूर्ण वाहतूक कोंडी होईल, ह्याच्यातून पुढे मार्ग कसा काढायचा फुरसुंगीला जायस्तोवर, ह्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आज बसलो होतो. प्लस कात्रजच्या चौकातच अनेक अतिक्रमण आहेत, ती अतिक्रमण कोण काढणार? आता ती कुणाची आहेत काय आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, कुणाचंही अतिक्रमण असेल आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल तर त्या अतिक्रमण जे तिथे चौकात आहे ते काढलं पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. आणि त्याच्यावर प्रशासन काहीच ॲक्शन घेत नाही आहे. मागच्याही आठवड्यात आम्ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जेव्हा गेलो होतो तेव्हा ह्याची चर्चा झाली होती, पण 15 दिवस झाले पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून हे अतिक्रमण जे काढायची विनंती नागरिक करत आहेत त्याच्यावर कुठलंही ॲक्शन झालेली नाही. हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप पुणेकर हा ट्रॅफिकमध्ये टोटली भरडला जातो. खरं तर पालिकेत प्रशासन आज आहे पण जिल्ह्याला पालकमंत्री आहेत, ते पहिली आठवड्याला मीटिंग घ्यायची, हल्ली घेतच नाहीत, काय होतंय काय? हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे, मला कसं सांगणार? मी माझं काम निष्ठेने करते. पण तुम्ही काम मागताय तर तुमचा निधी अडून ठेवला जातो, मग कामं होणार कसे? आम्ही अमोलदादांनी मी माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेली आहेत. आम्हाला जो विकास निधी आहे जो आमच्या विकासासाठी नाही आहे, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे, तो आम्हाला मिळत नाही. तो आम्ही पत्रही लिहून विनंती वारंवार केलेली आहे की तो निधी जो आमच्या हक्काचा आहे मतदारसंघाचा आहे तो द्या. तो जर आम्हाला नाही मिळाला तर आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही, नाहीतरी मी उद्या सुप्रीम कोर्टात परत चाललेच आहे. त्यामुळे कोर्टात गेल्याशिवाय ह्या राज्यात न्याय मिळत नाही असा आमचा 1.5-2 वर्षांचा अनुभव झालेला. दुसरं असं भुजबळ काल आरोप करतात बारामतीत जाऊन सभेत साहेबांवरती की मराठा आंदोलनाविषयी, आणि आज तेच भुजबळ साहेबांना जाऊन भेटतात. काय भुजबळ साहेबांना भेटायला गेले? मला माहिती नाही, मी तुमच्याचकडून ऐकते. आता हा प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार? एक तर मी पुण्यात आहे, साहेब मुंबईत आहेत, आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला आज जाणार नव्हते आणि ते सिल्वर ओकलाच असतील असं मला वाटतं. हां, कारण का आज त्यांनी काय चव्हाण सेंटरला वेळा दिल्या नव्हत्या, त्याच्यामुळे हे काय नवीन डेव्हलपमेंट ह्याची मला काय माहिती नाही. मी माहिती काढून आपल्याला सांगेल, मला खरंच याच्यातली माहिती नाही. म्हणजे भुजबळ साहेब गेलेच आहेत सिल्वर ओकला हेच मी तुमच्याकडून ऐकते. बरेचदा भुजबळ साहेब नाराज असल्याचंही पण चर्चा होत्या. मला खरंच याच्यातलं माहिती नाही, मी माहिती काढून आपल्याला सांगू शकेल. सुनील तटकरांनी डायरेक्ट वसंतदादा यांच्याबरोबर अजितदादांची तुलना केली, ते म्हणजे वसंतदादांनंतर डायरेक्ट अजितदादाच दादा आहेत, काय तुमचं? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. आपल्याला आठवत असेल राहुल गांधींचं भाषण, राहुलजींनी लोकसभेत एक भाषण केलं होतं की आदरणीय माननीय प्रधानमंत्रीच्या उल्लेख त्यांनी जे कंपॅरिझन्स केल्या होत्या त्याच्यामुळे अशी अनेक वेळा कंपॅरिझन्स होतात. आता ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार. उमेदवारीच मिळाली नाही, छगन भुजबळांनी ती जाहीर सभेत नाराजी आपली बोलून दाखवलेली होती. जर कदाचित छगन भुजबळांची नाराजी असेल आणि ते परत पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील, तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहात, तुम्हाला वाटतं भुजबळांचा निर्णय योग्य ठरेल? आम्ही राजकारण जरतरवर करत नाही, आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत, आम्ही राजकारण फार गांभीर्याने घेतो आणि आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही. आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो, त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जर तर मी नाही देऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही ना, तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे, त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरजच नाही. पक्ष असं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल, कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही. मला असं वाटतं की आपण थोडा वेळ सगळेच वाट बघूया ना, कारण का आपण सगळे पुण्यात आहोत. आपल्या ब्रिज आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. मुंबईत काय चाललंय हे तासाभरात कळेलच आपल्याला, आणि तिथून कोणीतरी बोलेल ना, तुमचा असेल ना तिथे कोणीतरी. बारामतीत असं तुमच्या सगळ्या चॅनल वर्तमानपत्र आणि मीडियाकडूनच ऐकायला मिळतंय, किंवा ते व्हिडिओ जे दिसत आहेत ते मीडियाकडूनच आलेत. मी तर बारामती लोकसभा मतदारसंघात कालच्या अनेक विकास कामं आणि सोसायटीच्या प्रश्नांमध्ये खडकवासल्यात व्यस्त होते, त्यामुळे मला काही फारशी माहिती नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या कडूनच कळलं की कालच्या सभेमध्ये काय झालं, त्यामुळे आता मला वाटतं सभेच्या त्या व्हिडिओमध्येच ते उत्तर आहे, त्याच्यावर वेगळं बोलायची मला काही आवश्यकता वाटत नाही. मी तुम्हाला खरं सांगू, आत्ता मला कात्रजच्या ट्रॅफिक शिवाय दुसरं काहीच सुचत नाहीये. मला तो प्रश्न आधी सोडवायचा आहे, आणि योगा योगाने तो पण कात्रजचा चौक आहे. मी चौक म्हणले, मी घाट नाही म्हणले. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.